मोबाईला कधी बघितलं त्या मोबाईलकडे तुम्ही कधी बघितलं का रे? बारावीची पोरं पास होतात, अकरावीची पोरं पास होतात, दहावीची पोरं पास होतात, पळत पळत आपल्या आईकडे जातात आणि आईला म्हणतात आई दहावीची परीक्षा मी पास झाली, आता मी कॉलेजला चाललोय, आता मला मोबाईल पाहिजे, मोबाईल पाहिजे. आई म्हणते ठीक आहे, रात्री बाप येतो ना आणि बाप जेवायला बसतो ना, त्यावेळेला ती आई बापाला हळूच म्हणते अहो ऐकलं का, पूर्वी कॉलेजला जाते एखादा मोबाईल घेऊन घेऊया तिला. बाप मान खाली घालून अन्नाचा खास तोंडात घालत असतो आणि त्याच्या डोळ्यासमोर थै 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 अनेक विचार नाचलेले असतात, कारण अकरावीची फी भरण्यासाठी त्यांनी पैसे कोणाकडून तरी घेतलेले असतात, त्याच्या अगोदर पैसे द्यायचे असतात. दुसऱ्या दिवशी उठतो, कुठल्या तरी मित्राकडे जातो आणि हात पसरतो, एक 5,000 रुपये मिळतील का पुढच्या महिन्यामध्ये, उसाचं बिल येणार आहे आणि 5,000 बिल तुला परत करतो, पूर्वी कॉलेजला जाणार आहे, तिला जरा मोबाईल घेऊन द्यायचा आहे, हे तुमच्यासाठी तो पहा रस्त्या रस्त्याने त्याला भीक मागत फिरत असतो, भीक माझ्या पोरगीला मोबाईल घ्यायचा आहे, माझ्या पोरगीला सायकल घ्यायची आहे, माझ्या पोरीला इंजिनिअरिंगची पुस्तकं घ्यायची आहे, हे तो बाप भीक मागत असतो. कधी तर आज घरी जायचं आणि बापाचं कपाट उघडायचं आणि बापाची कपडे बघायची, बापाच्या शर्टाच्या आतलं बनियन चार ठिकाणी झाला असत, पण तो नवीन बनियन घेत नाही, कारण माझ्या पोराला शिकवायचं आहे, माझ्या पोरगीला शिकवायचं आहे, म्हणून जुनं बनियन घालतो. बाप आंघोळ करून ज्या वेळेला बाहेर पडतो, तू बाथरूम मध्ये जाऊन त्याची अंडरवेअर धोत असते, कधी तर कराची उघडून बघ चार ठिकाणी फाटलेली असते, पण नवीन घेत नाही. सला तुमच्यासाठी पैसा वाचवतो, तुमच्यासाठी पैसा वाचवतो, हे माझ्या लेखन हो, तो बाप असतो तो बाप. म्हणून मी सांगतो या महाराष्ट्रातले तर या भारतातल्या भारतातल्या लेकांना सांगतो, या भारतातल्या पोरांना सांगतो, बाळानो कधीतरी खिशातला मोबाईल काढा, कधीतरी खिशातला मोबाईल काढा, हातामध्ये घ्या आणि बघा, तो अँड्रॉइड मोबाईल नाही, 32 GB नेट तुम्हाला मिळत नाही, त्यामध्ये सिम कार्ड 64 GB नाही, तर त्या मोबाईल मध्ये तुमच्या बापाचा घाम आहे, तुझ्या आईचे अश्रू आहे, अश्रू आहे, तो मोबाईल त्यांनी तुझ्या हातामध्ये दिलेला आहे. म्हणून सांगतो बाळानो, हे आई बापाची खरी संपत्ती कोणती? तुझ्या बापाचं घर तुझी संपत्ती त्याची संपत्ती नाही, तुझ्या आईच्या अंगावरचं सोनं नाणं त्याची संपत्ती नाही, तर तुझ्या आई बापाची खरी संपत्ती तू आहेस. हे माझ्या लेकरांनो, पेटून उठा इथून, आयुष्य एकदाच मिळत असताना आणि मिळालेलं आयुष्य तुमच्या ओळखीचा असो नसो, पण ज्या वेळेला तुम्ही शेवटचा श्वास घ्याल त्यावेळेला प्रत्येक जण साला तुमच्यासाठी रडला पाहिजे, हे प्रत्येक जण तुमच्यासाठी रडला पाहिजे. बस ते स्वप्न ठेवा. 1999 कारगिल युद्ध सुरू झालं, 1999 कारगिल युद्ध सुरू झालं आणि युद्धभूमीवरती उभा होता कॅप्टन शहीद विक्रम बत्रा, उभे होते विक्रम बत्रा, उभे होते, फोनवरून आपल्या वडिलांना सांगतात, पापा चिंता मत कीजिए, मम्मी काळजी करू नको, युद्धामध्ये मी उभा आहे,
लेकिन आप मेरी चिंता मत कीजिए, मैं वापस जरूर आऊंगा, मैं घर वापस जरूर आऊंगा। एक तो इस देश का तिरंगा लहरा कर आऊंगा या उसी तिरंगा में लपेट कर आऊंगा, लेकिन आऊंगा, जरूर आऊंगा। ते रक्त तुमच्यामध्ये आहे। जगात मी त्याच व्यक्तींना मानतो जो जन्म देणाऱ्या आईला मानतो, आणि ज्या मातीमध्ये आपण जन्म घेतला त्या मातीला मानतो। बोला भारत माता के। हे हात, आज माझ्या मावसांचा पहिलं पुण्यस्मरण आहे। मागच्या वर्षी माझे मावसा निघून गेले अचानक सोडून, मागच्या वर्षी माझे मावसा अचानक निघून गेले। आज माझा सगळा गोतावळा जमलेला आहे घरी। माझी मावशी, मावशी म्हणजे माझी आई, मावसाई माझ्या खांद्यावरती हात ठेवून म्हणते बाळा कुठं? म्हटलं आई, मावसाच्या फोटो समोर जर मी बसलो तर मावसाला आनंद होईलच, पण मावसाच्या आजच्या दिवसासाठी जर मी 2500 पोरांच्या काळजामध्ये आग पेटवली तर डायरेक्ट अन्नाचा घास स्वर्गात त्यांना पोहोचेल। म्हणून लेकरांनो, म्हणून